प्रारंभ परिवारातर्फे वनिता थोरात स्मृती महिला महोत्सवाचा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चैत्राचा पाडवा वर्षारंभ मराठी बनारसी शालू नेसून बांधल्या लग्नाच्या गाठी, वैशाखी अक्षय तृतीयेला कांजीवरम घेतली, ज्येष्ठातल्या वटपौर्णिमेची वाटमी पाहू लागली। सातारा जिल्हा खटाव तालुका कलेढोण माझं माहे, तिथे झालं शिक्षण, आई वडिलांनी मायेनं केलं पालन पोषण। वर्धनगड सासर माझं मिळाली सुखाची सावली, आई म्हणाली छाया तुला अंबाबाई पावली। मन वढाय वढाय अगदी खरं असतं नाही, जिथे आपली इच्छा म्हणा नाहीतर सुप्त इच्छा म्हणा जिथे असते किंवा जे करायचं असतं तिथे तिथे मन जातं, मग मनात असतं ते स्वप्नात पण दिसायला लागतं। बहिणाबाई चौधरी म्हणतात ना, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवड केवड त्यात अभाय माय ना। आदरणीय स्वर्गवासी तीर्थ स्वरूप बाबास साष्टांग नमस्कार। विनंती विशेष, विषय आठवण, माझे हयात नसलेले पण मनात असणारे माझे लाडके बाबा। हे पत्र एका मुलीने हयात नसलेल्या आपल्या वडिलांना लिहिलं आहे। प्रिय अण्णा, अण्णा तुम्ही माझं 18 वर्ष झाल्यावर लगेच लगीन लावलं, पण खरंच सांगते मला इथं दुनिया बघायला गावली, रागवू नका, पण मी इथं स्वयंपाकाची 2 कामं धरलीत, त्या घर मालकिणीनं मला लई बेस मंत्र दिलाय। नोकरीची चाकोरीबद्ध वाट दूर सारत, उद्योगाची कास धरत, स्वस्वावलंबनाबरोबर अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्व उद्योजकांना आमचा सलाम। आणि त्यावेळेला पूर्वी 2 वर्षाचं अध्यक्षपद होतं, परंतु माझ्या कालखंडात ते फक्त 1 वर्षाचं झालं, त्यामुळे हाच मोठा एक चॅलेंज होता। पुन्हा आतापर्यंत सांगायला आनंद वाटतोय की 1 वर्षात 2 कोटी रुपये आणणारी मी पहिली, म्हणजे अजून लोकांनी आणले पण त्यांनी 2 वर्षात 2 कोटी आणले आणि मी 1 वर्षात 2 कोटी आणले। ऑफकोर्स 2 कोटी आणण्यासाठी आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट घ्यायला लागले, म्हणजे महिलांना संघटित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणं ही उद्योग आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानची आपली एक प्रेरणा होती, मुख्य कार्य होतं। उद्योजक जेव्हा होतो तेव्हा त्यांनी घरी बसून चालत नाही, 12 महिने 24 तास डोक्यामध्ये उद्योगच असायला पाहिजे आणि स्वतः तिथे हजर राहणं, प्रेमाने बोलणं। मी तर म्हणेन उद्योजकांच्या बाबतीत पायाला चाक, तोंडात खडी साखर आणि डोक्यावरती बर्फ, ही 3 त्रिसूत्री आहे उद्योगाची। वाटेवरती काटे ग किंवा वाटेवरती काचा ग या सदराच्या अंतर्गत गौरी बाळासाहेब शिंदे उपस्थित आहेत, मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी आपण सगळे जाणतो की किन्नरांचं आयुष्य हे अतिशय कठीण असतं, देवानी त्यांना किन्नर हे ही भूमिका देऊन चांगलं केलंय की वाईट केलंय हे तेच जाणे, परंतु आज त्यांच्या समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत आणि त्यासाठी खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अनेक किन्नर मैत्रिणी आपल्या अवतीभोवती आहेत। गौरीताई, त्यावेळेला घरच्यांची प्रतिक्रिया काय होती जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही वेगळी आहे? घरामध्ये कोणाचाच त्रास नव्हता, पण वडील दारू पित असल्यामुळे वडील मला बोलायचे, प्रत्येक गोष्टीला टोकायचे की आम्ही काय नशीब घेऊन आलो काय माहिती, आमच्या पोटाला हिजडा आला असं तसं, मग वडील बोलायचे मला, पण त्यावेळेस बाहेरची दुनिया मला माहित नव्हती ना। मंडळी, तृतीय पंथीयांना समाजामध्ये एक सगळ्यांसारखंच स्थान मिळालं पाहिजे,
ते या जन्माला आले याच्यात त्यांचा कुठलाही दोष नाही. निसर्गाने त्यांना तो जन्म दिलाय. इतर खरं तर मी तर म्हणेन इतरांपेक्षा वेगळं होऊन वेगळं करण्याची संधी निसर्गाने त्यांना दिलेली आहे आणि म्हणून आपण सुद्धा त्यांना आपल्यातलाच एक भाग समजून त्यांचा खूपच सकारात्मकपणे स्वीकार करताना त्यांच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं आपण प्रशिक्षण त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे, त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि कुठेतरी आपण एकटे आहोत ही भावना त्यांना न येता हे सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत. ही भावना ज्या दिवशी या समाजामध्ये येईल, ज्या दिवशी तृतीय पंथांना समाजामध्ये सगळ्यांबरोबर बरोबरीनं वागता येईल, सगळीकडे बरोबरीनं काम मिळेल, त्या दिवशी हा समाज नक्की बदलला असेल आणि तो दिवस दूर नाही असं सकारात्मक आशावादी चित्र आपण बघूया. विकीताई आणि गौरीताई तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये प्रारंभ कला अकॅडमीच्या आलात आणि मनमोकळेपणाने बोललात, त्याबद्दल तुमच्या दोघींचे आमच्या संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. थँक्यू ताई. प्रारंभ कला अकॅडमी ठाणे, मला अचानक हा फोन आला आणि मला खूप दिवसाने परत एकदा असं मनमोकळेपणाने बोलायचा चान्स मिळाला. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि मला माझे जे काही मनात होतं काही सर तेवढं मी शेअर केलं. बोलता आलं शरण कला हट्टंगडी किंवा मीनाताई यांना बघत यांचं यांनी निर्माण केलेलं बघतच मला तरी वाटतं मी लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे अर्चना ही जरी आता नवोदित असली तरी तिचं सुद्धा काम इतकं मोठं आहे, त्यामुळे यांचा परिचय हा या आजच्या 5 मिनिटाच्या मुलाखतीत सुरुवातीला बंदिस्त होणार नाहीये. म्हणजे निर्मितीकडे तुम्हाला का वळावं असं वाटलं, कारण त्या काळी महिला निर्मात्या होणं ही गोष्ट मला वाटतं थोडी अप्रूप आणि वेगळी होती का? की ह्या यंगस्टर्सना कळायला पाहिजे. आताही सुद्धा माझा तोच एक फोकस आहे की आम्ही जे पाहिलं आहे मोठे मोठे कलाकार ह्या यंगस्टर्सनी पण बघावं, त्यांना पण कळावं की अरे ह्या अमुक अमुक लोक अमुक अमुक कलाकार त्यांनी किती केलेलं आहे, त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं ह्या कलेसाठी वेचलेलं आहे. ह्यांच्याबद्दल जर का त्यांना कळलं ना तर ते हा माझा प्रयासच आहे. खरं सांगते थोडक्यात सांगायचं तर म्हणजे निर्मात्याला नुसतं निर्मिती करून चालत नाही तर कलात्मक निर्मिती त्याला करावी लागते. एखादा कार्यक्रम उत्तम पद्धतीने लोकांवर कसा बिंबवायचा हे काम फार मोठं काम क्रिएटिव्ह काम निर्मात्याला करावं लागतं. जसं आपल्या सर्व मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असतं की तुम्ही इंजिनियर बना, तुम्ही लॉयर बना, तुम्ही डॉक्टर बना, तर तेच होतं म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये तेच होतं की तसंच आपण करायचं आयुष्यात असं आम्ही पण ठरवलं होतं. पण मला सिनेमाचं वेड खूप होतं, त्यामुळे इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यावर सुद्धा मला असं वाटत राहिलं की जे मी जॉब करते म्हणजे मला सॉफ्टवेअर इंजिनियर होते मी आणि आय वॉज वर्किंग विथ विप्रो टेक्नॉलॉजीज, तर तेव्हा पण मला सारखं उठसूट वाटायचं की हे मला आयुष्यात करायचं नाही, मला स्टोरी टेलिंग करायचंय, मला सिनेमात जायचंय. त्यामुळे मी तो एक मार्ग शोधायला सुरुवात केली की जर तुम्ही सकाळी उठल्यावर this is the first thing you think about and there is not a single day that goes by ki tumhala kuchchai dusra goshticha vichar yeto ki apan he karayla paije hoto kiwa te karayla paije hoto hech karayche he jeva tumhi pratyek divshi vichar karta na that means you are perfect for this. That's the only thing I tell people. This cannot be a job
दिस कॅनॉट बी अ मनी मेकिंग स्कीम फॉर यू. दिस कॅनॉट बी अ टेम्पररी प्रोफेशन फॉर यू. दिस इज अ लाईफ लॉंग कमिटमेंट. आणि जर तुम्हाला ते करायचं असेल तरच तुम्ही या क्षेत्रात या आणि मग हमखासच या. मी तर म्हणेल जर तुम्ही याच्याशिवाय जगू शकत नाही तर तुम्ही हमखास या, बिकॉज यू विल सक्सीड वन डे, मे बी नॉट इमिडिएटली बट यू विल सक्सीड वन डे. कारण तुमचं पॅशन, तुमचं पर्सिवरन्स, तुमचं टॅलेंट तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. अश्वमी थिएटर्सच्या माध्यमातून निर्माता आणि अभिनेता असा आपला प्रवास सुरू झाला. आई, अस्तित्व, काकस्पर्श, वास्तव असे एकाहून एक सरस चित्रपट आपण दिलेत. आणि ते हे होते पण टुडे आय रिअलाइज की मला वाटतं की ते वडिलांच काय म्हणतात त्याला डिसिजन राईट होत. काही दुसऱ्या कारणासाठी नाही, कारण एक मी कायम ह्या मताचा आहे की इंग्रजी भाषा तुम्हाला ग्रोथला खूप उपयोगी पडते. तुमची मातृभाषा मराठी आहे, ती डेफिनेटली तुम्हाला येतच असते. पण इंग्रजी ह्या भाषेचं महत्व, कारण तुम्हाला ज्या वेळेला बाहेर पडायचं असतं, व्यवसायात म्हणा व्यवहारात म्हणा, ही भाषा खूपच उपयोगी पडते. असं मला हिस्टोरियन बनायचं असेल तर मी ते करेन. त्यामुळे माझा तो हा एक जो मला प्रश्न होता, म्हणजे मी लहानपणापासून की इथिओपियामध्ये किती पाऊस पडतो, मला काय करायचं, मला पिक्चर बनवायचे, तिकडे पाऊस मला काय घेणं देणं, ते तो अख्खा राग माझा त्या सिनेमामध्ये आलेला. आणि तो मला वाटतं तो खूप खूपच प्रोग्रेसिव्ह सिनेमा आहे. जर का तो कोणी शांतपणे विचार केला तर आपल्या स्टुडंटचं, भावी विद्यार्थ्यांचं खूप भलं होईल. आपल्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज नावाची गोष्ट नाही. आपल्याकडे सर सकट 8 विषय शिकवतात, 7 विषय शिकवतात, त्यातल्या अर्ध्या विषयाचं माझं काही घेणं देणं पण नाही नंतरचा. आता कॅन्सरचं प्रमाण जरा वाढलंय, कारण ह्याच्यामागे आपण थोडासा विचार करणं खूप गरजेचं आहे की आपण आपण आपल्या खाण्यापिण्यामध्ये खूप फरक पडला. आपलं ऑर्गॅनिक गेलंच नाही, आपण पेस्टिसाइड खातोय जवळजवळ रोज, कुठेतरी त्याचा फरक पडतोय आपल्या. आपल्या बद्दलची जी एक इमेज लोकांनी बाहेर करून ठेवली होती ती का केली आहे मला माहिती नाही, पण तुमच्यात मी देव पाहिला असं मी नक्की म्हणेन. तुम्ही असेच गोड कायम राहा, तुम्ही त्याच ताकदीनं जसे आत्ता उभे आहात तसेच आणखीन 100 वर्ष काम करताना नक्की अश्वमीकडनं एक नव मराठी नाटक आणि 100 भागांची का होईना पण उत्तम मराठी मालिका टीव्हीवर घेऊन आमच्या सगळ्यांच्या भेटीला याल अशी खात्री आहे.